बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या देखील अडचणी वाढणार आहेत, कारण खडसे यांच्यावर 400 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांनी केलाय. मुक्ताईनगर इथं 44 हेक्टर जमिनीतून गौण खनिज काढण्यात आलं. जमीन मालक मंदाकिनी खडसे यांनी राजकीय दबावाचा वापर करून 400 कोटी रुपयांचा महसूल बुडवून खनिज विकल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी SIT चौकशीची घोषणा केली, मात्र हे आरोप खडसेंनी फेटाळून लावले. 20,000 ब्राशी रॉयल्टी आधीच भरण्यात आली आहे असंही खडसे म्हणाले. या सगळ्या प्रकारची चौकशी उपयोगी आधी करणार आहे अध्यक्ष मोदी, पण त्यांच्या सदस्यांची सन्मान्य सदस्यांची या ठिकाणी जी मागणी आहे अध्यक्ष मोदी, पण मला वाटतं विभागीय आयुक्त यांच्या मार्फत एक वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या संदर्भात चौकशी करण्यात अध्यक्ष मोदी आहे, आणि म्हणून जी मागणी त्यांनी या प्रकारचं गांभीर्य लक्षात घेऊन SIT मार्फत करण्याबद्दलची मागणी अध्यक्ष मोदी, एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी आपण होऊ देऊ आणि अध्यक्ष मोदी मग तशी आवश्यकता वाटल्यास तर शासन त्याला तयार आहे. बळामध्ये जे असं आहे की अशा प्रकारचा कुठला व्यवहार झालेलाच नाही, आणि या ठिकाणी जे उत्खनन झालेलं आहे तर त्या उत्खननाला नॅशनल हायवेसाठी ही उत्खननाची परवानगी देण्यात आलेली आहे, त्यासाठी 20,000 ब्रॉजची रॉयल्टी भरण्यात आलेली आहे, आणि नियमानुसारच या ठिकाणी फुकटच देण्याचा नियम असल्यामुळे या ठिकाणी हा जो आरोप आहे त्या आरोपामध्ये कुठलं तथ्य नाही आहे. माननीय अध्यक्षांनी सरकारचं उत्तर ऐकण्याच्या आधीच SIT ची घोषणा केली, मला वाटतं चौकशी करा, जे काही असेल ते समोर येईल.